पपीते 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 पारुला या प्रेम वेलीला। शहाजी बापू म्हणले पपीते पपीते पारुला, म्हणजे शहाजी बापूंना हे मराठी बोल इतके आवडले, त्यांनी चर्चेत आणले, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की एका चांगलं गाणं त्यांनी चर्चेत आणलंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक डीजे वर वाजणारं गाणं म्हणजे पप्पी दे पारुला। गणपतीची मिरवणूक असू द्या किंवा एखाद्या लग्नाची वरात असू द्या, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला नाचायला प्रवृत्त करणारं गाणं म्हणजे पप्पी दे पारुला। आज आपल्यासोबत याच गाण्याचे लेखक त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार, मी सौरभ, आपण पाहत आहात लेट्स अप मराठी। आज माझ्यासोबत आहेत पप्पी दे पारुला या गाण्याचे लेखक हरिदास महादेवकर। सर, स्वागत आहे तुमचं लेट्स अप मराठी। नमस्कार नमस्कार, लेट्स अपला शुभेच्छा, माझ्या प्रथमतः आणि सर्व टीमला शुभेच्छा। धन्यवाद सर। सर, आज हे गाणं 2013 मध्ये हे गाणं पब्लिश झालंय, एवढी वर्ष झाली तरी सुद्धा या गाण्याची क्रेज आजही कायम आहे, तर काय सांगाल प्रथम या गाण्याविषयी? विषय असा आहे की पप्पी दे हे यंग जनरेशनला कॅच करणारं गाणं आहे, आणि ज्यावेळेस पप्पी दे पारुला म्हणजे आपण म्हणतो की मानवी जीवनाशी निगडीत असं गाणं आहे, म्हणजे कोणताही पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, लहान बालक असू द्या, म्हणजे प्रत्येकाला पप्पी ही हवी याविषयी वाटते। म्हणजे माणसाचे विचार काही असू द्या, पण पप्पी ते गोड अर्थ आहे बरोबर, आणि पप्पी ही माणसाला जीवन जगायला शिकवते, जीवनाचा एक आनंद देते। म्हणून मला ज्यावेळेस पप्पी दे गाणं मी लिहिलं त्यावेळेस मला आनंद वाटला की पप्पी ही म्हणजे लहान मुलापासून तर ज्येष्ठापर्यंत पप्पी ही प्रत्येकाच्या आवडीची आहे, मग अर्थ कोणी कसाही काढो, परंतु पप्पी ही लहान मुलापासून यंग जनरेशन पर्यंत वृद्धापर्यंत ती हवी हवीशी वाटते। म्हणून पप्पी दे हे गाण्याची जी कॅची लाईन आहे, हुक लाईन आहे, पप्पी दे पारुला, ही माणसाला गोड करून जाते, दुःख विसरायला लावते। म्हणजे मला ज्या व्यक्तींचे अनुभव आले त्या व्यक्तींनी सांगितलं की आम्ही दुःखात जरी असलो आणि पप्पी दे गाणं ऐकलं तर आम्हाला असं वाटतं की एक जगायची उर्मी देते। म्हणजे पप्पी दे पारुला हे विनोद नाहीये, पप्पी दे पारुला ही माणसाला एक ऊर्जा देणारं गाणं आहे, ही कॅची लाईन ही माणसाला जगायला शिकवते। म्हणून मला ज्या लोकांचा रिप्लाय येतो, ज्या यंग जनरेशनचे ज्या कमेंट येतात, त्या पप्पी दे म्हणजे हे गाणं माणसाला जीवन जगायला शिकवतं, एक आनंद द्यायला शिकवतं, एक दुःखातल्या माणसाला आनंदी बनवतं असं हे गाणं आहे। नक्कीच पप्पी दे पारुला हे जे गाणं आहे तुमचं, तर हे तुम्ही कशा पद्धतीने लिहितात, म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये लिहितात की संबंध लिहितात, म्हणजे त्या गाण्याची लिहिण्याची तुमची प्रक्रिया काय होती? नाही, पप्पी दे गाणं मी त्या गाण्याला मी ते गाणं लिहिलं म्हणजे रात्री 2 वाजता बरं, म्हणजे माझं बऱ्याच वेळ वाचन असतं आणि मी असं टीव्ही पाहत होतो आणि मला वाटलं आता काहीतरी आपण लिहिवं आणि लिहायचं म्हटल्यानंतर माझी एक इच्छा होती की आपल्याला गाणं लिहायचंय, लोकगीत लिहायचंय, पण ते आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस करायचं असंच गाणं लिहायचं। मग त्यामुळे मी एक जिद्दीला पेटलो होतो आणि मग नंतर माझ्या डोक्यात असाच मी विचार करत बसलो आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला की आपण गाणं लिहायचं म्हटल्यानंतर मग पप्पी दे हा वर्ड आला। मग मी ते गाणं त्याची लाईन घेतली, पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला, म्हणजे एक प्रेयसी आतुरलेली आहे तिची पप्पी घेण्यासाठी कोणतरी प्रियकर येईल आणि तो तिची पप्पी घेईल, म्हणजे तिचं जीवन एक आनंदमय करेल असं तिला आशा आहे। आणि त्यामुळे ती कॅश लाईन सुचली आणि त्यानंतर 2 अंतरे एकाच याच्यात लिहिले आणि माझ्या म्युझिक कंपोजरला मी ते सांगितलं की बाबा मी असं गाणं लिहिलंय, त्याच्याशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं सर मस्तच गाणं आहे। हे गाणं महाराष्ट्रभर गाजतंय, कानाकोपऱ्यापर्यंत गाणं पोहोचलंय, प्रत्येक डीजेवर गाणं वाजतंय, याचा रिस्पॉन्स तुमच्यापर्यंत कसा येत होता? रिस्पॉन्स म्हणजे बरेच लोक मला फोन करायची, अगदी काही नागपूर पासून, काही फॉरेन कंट्री पासून, अमेरिकेमधून, काही दुबई मधून, काही ऑस्ट्रेलियामधून, बरीच लोक त्या गाण्याची चाहते होते आणि चाहते आहेत। म्हणजे एक व्यक्तीचा मला फोन आला होता की तो म्हणला साहेब मी डिप्रिसिएशन मध्ये गेलो होतो, खूप डिप्रिसिएशन मध्ये गेलो होतो आणि मला तुमचं पप्पी दे गाणं मी ज्यावेळेस लावलं, मी ज्यावेळेस ऐकायचो त्यावेळेस मला ऊर्जा मिळायची, म्हणजे मी दुःखात खूप होतो आणि ज्यावेळेस मी डिप्रेशिएशन मध्ये जाईल त्यावेळेस मी ते गाणं लावायचो आणि त्यावेळेस ते गाणं लावल्यानंतर मला
आनंद वाटायचा, जीवनातला एक आनंद वाटायचा आणि मी त्या डिप्रेशिएशन मधून बाहेर आलो. म्हणजे दुःखात गेलेला माणूस हा बाहेर काढण्यासाठी म्हणलं तुमचं गाणं मला योग्य वाटतं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की दुःखी माणसाला आनंदी बनवणारं हे गाणं आहे आणि म्हणून ते अगदी ज्येष्ठापासून लहान मुलांपासून तरुण तरुणीपासून सर्वांचं ते कॅची गाणं आहे. आमच्याकडे अशी माहिती आहे की महाराष्ट्रातलं एक राजकीय व्यक्तिमत्व संजय राऊत यांनी सुद्धा तुम्हाला या गाण्यावरती प्रतिक्रिया दिली. ज्यावेळेस मी संजय राऊत साहेबांकडे दिल्लीला गेलो, माझे मित्र त्यांचे मित्र आहेत आणि त्यावेळेस संजय राऊत साहेबांना भेटलो आम्ही. त्यावेळेस संजय राऊत साहेबांना हे गाणं आवडतं आणि संजय राऊत साहेबांनी माझं कौतुक केलं आणि मला ते म्हटले आदराने, हरदनजी तुमचं गाणं मस्त आहे. आणि म्हणजे सगळेच राजकीय पटलावरचे शहाजी बापू पाटील आमदार असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, राजकीय पटलावरचे बरेच खासदार आमदार आणि अनेक व्यक्ती ह्या माझ्या गाण्याच्या चाहते. बापूंची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे बापू हे असं महत्त्व सध्या महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले, ते भेटल्यावर तुम्हाला काय बोललो? शहाजी बापूंना ते गाणं मी लिहिलंय याचा खूप आनंद वाटला आणि शहाजी बापूंनी त्यांचाही डायलॉग मला ऐकवला, काय झाडी काय डोंगर. आणि शहाजी बापू म्हणले पप्पी दे पारुला, म्हणजे शहाजी बापूंना हे मराठी बोल इतके आवडले की मराठी मातीतली माणसं खरोखरच या गाण्यावर आनंदाने प्रेम करतात. कारण हे गाणं जगायची उर्मी देते, हे गाणं म्हणजे एक दुःखी माणसाला आनंदी करते आणि जगण्याची उर्मी देते, म्हणून प्रत्येकाच्या ओठावर या गाण्याचे बोल तरळतात. या व्यतिरिक्त तुम्हाला या गाण्या संबंधात आणखी कोणी कोणी प्रतिक्रिया दिल्यात? आम्ही असं ऐकलंय की सुरेखा पुणेकर यांनी सुद्धा या गाण्यावरती परफॉर्मन्स केलं. सुरेखा पुणेकरांनी बालगंधर्वला हे गाणं सादर केलं. अच्छा. आणि सुरेखा पुणेकरांनी त्यांच्या लावणीच्या कार्यक्रमामध्ये बालगंधर्वला हे गाणं सादर केलं आणि त्यावेळी सुरेखा पुणेकरांनी मला बोलवलं, माझ्या समोर सादर केलं. आणि सुरेखा पुणेकर या महाराष्ट्राच्या एक सुप्रसिद्ध लावणी संगीतज्ञ आहेत आणि त्यांनी माझा सत्कार बालगंधर्वमध्ये केला आणि माझ्याबद्दल त्यांनी दोन शब्द विचार व्यक्त केले. आतापर्यंत तुम्हाला जसं तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की फॉरेन मधून रिप्लाय आलेत की क्रूज वर गाणं वाजतंय, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये हे गाणं वाजतंय, तर अशा प्रतिक्रिया आल्यावरती तुम्हाला कसं वाटतं की बाबा आपलं दिलेलं गाणं एक त्या लेवलला गाजलं जातंय, जगभरात गाजलं जातंय, यावरती तुमची प्रतिक्रिया काय? मला मराठी भाषेचा अभिमान आहे. म्हणजे ज्या संतांनी मराठी भाषेचा प्रचार प्रसार केला आणि मराठी भाषा आपली परदेशामध्ये ती गाणी लोक ऐकतात, माझं गाणं असो नाही तर कुणाचंही असो, म्हणजे आपल्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार एका गाण्याच्या माध्यमातून, ती अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे माझंच गाणं लोक ऐकतात असं नाही, अनेकांची गाणी ऐकत असतील, परंतु आपलं गाणं तिथं जातं, एक मराठी माणसाचं गाणं तिथं जातं, एक मराठी गाणं जातं, तो एक आनंद वेगळा आनंद आहे. सध्या हे गाणं खूप चर्चेत आलंय तुम्हाला माहिती असेलच, तर काय नेमकं भावना आहे त्यावर तुमच्या? अरे कसं असतं माहिती का, गाणं हे बरंच चर्चेत आलंय, महाराष्ट्रामध्ये त्या गाण्याचा ट्रेंड खूप आहे आणि म्हणून गाणं हे आवडतंय, लोकांना आवडतंय म्हणून चर्चेत येते. बरोबर. आणि त्याच्यावर लोकांच्या कमेंट येतात, त्यामुळं आवडतंय म्हणून ते चर्चेत येत आहे. त्यामुळं ते गाणं एक क्रेजी गाणं आहे, त्याचा एक ट्रेंड आहे, त्यामुळं लोक जे आवडतं लोकांना त्यामुळं ते चर्चेत आणतात आणि त्यामुळे ज्यांनी चर्चेत आणलंय त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे. ज्यांनी चर्चेत आणलंय त्यांचा मी खूप खूप आभारी आहे की एका चांगलं गाणं त्यांनी चर्चेत आणलंय. बरोबर. धन्यवाद गड सर. धन्यवाद. तुम्ही लेट्स अप मराठीच्या कार्यक्रमात आलात आणि पप्पी दे पारुला आणि तुमच्या असंख्य गाण्यांविषयीची आपण आज या ठिकाणी चर्चा केली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ओके, धन्यवाद. लेट्स अपला शुभेच्छा. तर प्रेक्षक हे होते हरिदासकर की जे पप्पी दे पारुला असं फेमस गाणं ज्यांनी अख्ख्या आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगाला दिलं त्यांच्याशी आपण बातचीत केली. असेच नवनवीन लोकांशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.